राज्यातील शाळा 4 ऑक्टोबर पासून तर महाविद्यालय 20 ऑक्टोबर पासून सुरू झाली आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रदीर्घ काळानं शिक्षण संस्था सुरू झाल्यामुळे विद्यार्थी पालकांमध्ये समाधान व्यक्त होत असतानाच शासनानं प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना 25 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत दीपावली सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळं सुरू हुआ नाही तब तक खतम हो गया असं म्हणायची वेळ आली आहे. कोरोना कालावधीत राज्यातील शिक्षण संस्था बंदच राहिल्या. 10वी 12वीच्या परीक्षांचे निकालसुद्धा शाळांतर्गत शैक्षणिक मूल्यांकनाच्या आधारे जाहीर करण्यात आले. कोरोना परिस्थिती आटोक्यात आल्यानं शासनानं 4 ऑक्टोबरपासून 5वी ते 12वीचे वर्ग सुरू केले तर 20 ऑक्टोबरपासून महाविद्यालयं सुरू झाली. कोरोना कालावधीत प्रदीर्घ काळ शाळा बंद राहिल्यामुळं शैक्षणिक सत्राचा कालावधी आपोआप कमी झाला. हा कालावधी भरून काढण्यासाठी उन्हाळी आणि दीपावलीची सुट्टी केवळ 8 ते 10 दिवस देण्याच्या प्रस्तावावर शिक्षण क्षेत्रात केवळ चर्चा झाली. पण माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांच्या वतीनं आज जारी करण्यात आलेल्या परिपत्रकामध्ये दीपावलीची सुट्टी 25 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर म्हणजे तब्बल 22 दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. सध्या काही शाळांच्या ऑफलाईन 6 माही परीक्षा सुरू आहेत. या परीक्षा संपल्यानंतरच दीपावली सुट्टीला प्रारंभ होईल. 16 नोव्हेंबरपासून पुन्हा दुसरं सत्र सुरू होईल. शिक्षण क्षेत्रातील दीपावली सुट्टीचा हा कालावधी पाहता महाविद्यालयं केवळ 4 दिवस सुरू राहिली असं म्हणता येईल. शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळं पालकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे.